प्रदूषण आणि पेट्रोल डिझेल यांच्या वाढत्या किमतीमुळे अनेकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. मात्र दररोजचा प्रवास असतोच, पण काही लोकांना परिस्थितीमुळे इलेक्ट्रिक वाहने घेणेही परवडणार नाही, त्यामुळे अनेकांनी आपल्या वाहनांमध्ये वेगवेगळे जुगाड केले आहेत. असाच काहीसा प्रकार अकोल्यातही पाहायला मिळाला. एका व्यक्तीने चक्क आपल्या दुचाकी वाहनाचा सायकल मध्ये बदल करत दुचाकी केली आहे. देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोलच्या किमती 100 पार आहेत, त्यामुळे अनेक दिग्गज वाहन कंपन्या इलेक्ट्रिक वाहने लॉन्च करत आहेत. मात्र अनेकांना परिस्थिती अभावी ही वाहने देखील घेणे शक्य नाही, त्यामुळे लोक आता आपल्या दुचाकी वाहन पेट्रोल ऐवजी कशी चालवली जाईल याची युक्ती लढवत आहेत. अकोल्यात पेट्रोल दरवाढीमुळे अनेकांनी आपल्या दुचाकी वाहनात बदल केला. शहरातील मलकापूर परिसरामध्ये राहणारे प्रदीप माणिकराव घनबहादूर यांनी आपल्या दुचाकी स्कूटी वाहनात बदल करून त्याचे सायकल केली आहे. या दुचाकी वाहनाचे इंजिन आणि इतर पार्ट काढून त्यामध्ये सायकलचे पार्ट्स, सायकलचे रिंग टायर, चेन सिस्टीम, पायडल यासारखे वस्तू फिट केले आहेत. आता प्रदीपराव त्यांच्या स्कूटी सायकलने अख्खं शहर फिरत आहेत. त्यांचा स्कूटीचा हा जुगाड पाहून अनेक लोक त्यांचं कौतुक करत आहेत. शहरात वाहतूक पोलिसांनी त्यांना थांबवले असता त्यांचा हा जुगाड पाहून तेही चक्रावून गेलेत. ताज्या बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा.